एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे. हे तर कोणी असो, मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो, हे नुसती घुमाघुमी आहे. द्यायचं आहे ना, काय लागत नाही हो, द्यायचं असल्यावर काही लागत नाही. आत्ता दिलं, सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात. मनात असल्यावर काही करता येतं. मराठ्यांना द्यायचं आहे का नाही हे ठरवायचं, उगाच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायची हे बरोबर नाही. त्यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे? लाईव्ह नाही, त्यांनी पार डोंगरावर दगडावर बसव एक एक जाऊन आणि सुरू करा मोठ्या मोठ्या नाडून. पण आम्हाला आरक्षण पाहिजे, आमचा मुद्दा हे आहे. काय ही कोलाकुली हो दादा, इतकं येड्यात नाही काढायचं. 40-42 वर्ष झालो, याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा, त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा, आणि यांच्या भेटी होतात कुठे बी, आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत. भाई लाईव्ह करा, कसं करा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही चार भीतीच्या आत बसा, तुम्ही लाईव्ह करा, किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्ही. आम्हाला पाहिजे आरक्षण. पण उग आता काय होतं दादा, ते काय म्हणले आले नाही, हे काय म्हणते येतो, म्हणजे काय त्यांनी म्हणायचं ते येत नाहीत, यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो. हे काय आता हे खूप अवघड आहे, ते आम्हालाच गोरगरिबाला बघावं लागणार. हे काय करायचं, शरद पवार वेड्यात काढतात की कोण वेड्यात काढतात? सगळे 70-75 वर्षापासून सगळे सगळे असं ना, लोकांच्या मनात लई खतखते दादा, लई खतखते अति. हे समजून घ्या ना समाजाला, समाजात लई खतखते. मराठाच नाही म्हणत मी, सगळ्याच जाती धर्माच्या लोकात लई खतखते. दिसतं वेगळंच आणि रूप वेगळंच, आतून प्रत्येकात खतखते. धनगर बांधवात खतखते, आरक्षणाच्या बाबतीत, मायक्रो ओबीसीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या जाती थे, मुस्लिमात हे, सामान्य दलित बांधवात हे, लय भयान खतखत. त्यांना नाही कळायचं, जाऊ द्या, आम्हाला काय घेणं नाही, त्यांना कळू नाही तर नाही कळू. फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं.